रस्त्यांची दुरावस्था दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते दुरुस्त झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. आणि कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आणि कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. बाजार समिती त्या बाजूला आहेत. रोज शेतकऱ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना त्या बाजूने ये जा करावी लागते. परंतु अक्षरशः मृत्यूचा सापळा झालेला आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी कोविड सेंटर होतं तेव्हासुद्धा रस्ता तसाच होता. मागच्या वर्षी आंदोलन आलं त्याच्या अगोदरसुद्धा अरुण भाऊन त्यांनी देवठाणमध्ये आंदोलन केले. परंतु आता तो रस्ता मात्र हा मागचा जो पट्टा आहे जवळपास 2 किलोमीटरचा अक्षरशः मृत्यूचा सापळा झालेला आपण सर्वजण पाहत असाल. तिथली परिस्थिती अत्यंत भयानक आहे. पण प्रशासन मात्र अक्षरशः गेंड्याचा कातडीचा आहे. अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी जाण नाही. अक्षरशः अगदी बेजबाबदार पद्धतीनं हे अधिकारी अकोले तालुक्याच्या रस्त्यांकडे बघतायत. शासकीय फंड येतो, पण हा शासकीय फंड ॲक्च्युअल नेमकी प्रायोरिटी ठरवण्याचा जो काही प्रकार असतो तो प्रायोरिटी प्रशासनाकडून ठरवली जात नाही. आणि म्हणून अगदी शहराच्या जवळ असणारा हा रस्ता परंतु अक्षरशः मृत्यूचा सापळा झालेला आहे. म्हणून ह्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणं गरजेचं आहे. यांना रस्त्यावर ठोकणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही निर्वलीची भाषा बोलायचं कारण हेच आहे की एखादा अपघातामध्ये आपला जवळचा माणूस जेव्हा दगावतो, एखादा माणूस त्या ठिकाणी कायमचं अपंगत्व येतं, तेव्हा त्या गोष्टीची जाणीव आपल्या सर्वांना होत असते. तुम्ही सर्वजण मला मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रतिनिधींना हीच विनंती करायची की हे जळजळीत वास्तव आहे. म्हणजे अकोले तालुक्यात ही जळजळीत वास्तव आहे. शहराच्या आजूबाजूला मग त्या ठिकाणी देवठाणचा रोड असेल, इकडं पानसवाडी परखतपूर वाशेर असेल, अकोले शहरातले सुद्धा काही रस्ते अगदी खराब झालेले आहेत. आणि म्हणून हे वास्तव मांडण्यासाठी आम्ही यापूर्वीसुद्धा निवेदन दिले होते. पण आता उद्या मात्र आम्ही सर्वपक्षीय लोक, सर्व त्या विभागातले सर्व कार्यकर्ते उद्या 9 वाजता आम्ही त्या ठिकाणी अगस्ती कॉर्नरला रस्ता रोको करून अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारणार आहोत. हा रस्ता अतिशय मृत्यूचा सापळा बनलेला आहे. वारंवार सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगूनही त्या ठिकाणी अधिकारी त्याची दखल घेत नाही. आणि म्हणून उद्या आम्ही 9 वाजता या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. रस्ता रोको आंदोलनाबरोबर जोपर्यंत प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कारण किती वेळा लोकांचे ॲक्सिडेंट झाले, किती जणांचे प्राण गेले, काहींना कायमचं अपंगत्व आलं, याला जबाबदार कोण? आणि म्हणून उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणी हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय थांबणार नाही. रस्त्यांची दुरावस्था दूर झालीच पाहिजे.